महाराज मागच्या काही काळामध्ये तुम्ही मनोज जरांगे यांच्या विरोधात थेट भूमिका घेतली होती, आताही पुन्हा त्यांनी उपोषण सुरू केले, काय वाटतं तुम्हाला त्यांच्या उपोषणाबद्दल, काय नेमकं त्यांना करायचं? नाही, त्यांचं जे उपोषण हे पूर्ण राजकीय. माझं असं मत हे मी त्याही वेळेस मांडलं की मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जे मूळ मराठवाड्याच्या ज्या परिसरासाठी सुरू झालं ती भूमिका भरकटलेली आहे, आजही भरकटलेली आहे ना, आता तर एवढी भरकटलेली आहे की मनोज जरांगे हे पूर्ण त्या चक्रव्यूहात स्वतःच्या चक्रव्यूहात फसलेले आहेत आणि त्याच्यामुळं त्यांचाही नुकसान झालं आणि त्याच्याबरोबर समाजही फरफटत गेलेला आहे. आता त्यांनी कुठे तरी राजकीय भूमिका घेतलेली आहेत, विधानसभेसाठी उमेदवार देण्याचं म्हणतायत, एकीकडे तिसरी आघाडी स्थापन होत असताना त्यांना आमंत्रित केलं गेलं तिसऱ्या आघाडीत, तर काय चित्र? नाही, मुळात मी जरांगेंना फार जवळून पाहिलेलं आहे, ओळखतोय. जरांगे हे म्हणजे भयग्रस्त आहेत आतून आणि ते मला नाही वाटत कोणच्या निवडणुकीत भाग घेतील, कोणचे कॅन्डिडेट पाठवतील, आणि त्यांना स्वतःपेक्षा कुणी मोठं झालेलं त्यांना अजिबात आवडत नाही, त्याच्यामुळं ते कोणालाही मोठं करणार नाही. स्वतःच कसं बादशहा राहायचं, हुकुमशहा राहायचं, असं त्यांचा प्रयत्न आहे. जे आव्हान केलंय जे मराठा आरक्षणासाठी जे नेते उभे राहणार नाही आपल्या पाठीमागे त्यांना पाडा, असंच त्यांचं एक धोरण आहे काय? नाही, पाडा हे धोरण फार सोपं आहे, म्हणजे पाडा म्हणायचं सोपं आहे, निवडून आणायचं काम अवघड आहे. जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ते काम जरांगे करू शकत नाही, जरांगेकडून ती अपेक्षाही नाही आणि जरांगेची ती खालच्या भाषेत म्हणायचं पात्रता नाही, लायकी म्हणलं असतं पण पात्रता नाही. ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून त्यांनी थेट फडणवीसांच्या विरुद्ध मोर्चा खोललेला आहे, काय वाटतं पूर्णपणे राजकारण याच्या मग काय? अरे राजकारणच आहे ना, म्हणजे मागच्या काळातल्या ज्यांनी असं म्हणायचं 70 वर्षामध्ये मराठा समाजासाठी काहीच केलं नाही, काही आणि लिटरली काही केलं नाही, त्यांच्या विरोधात घोषणा, वडेट्टीवारचा राजीनामा, मराठा समाजाच्या आरक्षणाचा मारेकरी, तत्कालीन जे 5 मे 2021 सुप्रीम कोर्टामध्ये निकाल झालता त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या सरकारने आणि अशोक चव्हाण त्यावेळेचे मंत्री त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा पूर्ण घात केला आहे, ही त्यांची भूमिका आहे. आणि आज ते भूमिका पलटले आणि आज कोणाच तरी सांगण्यावरून ते राजकारण करतायत, याला शिवाय दे त्याला शिवाय दे, बस याच्यात काही नाही. 2016 आम्ही CM to PM ही शेतकऱ्यांची आसूड यात्रा काढली होती, त्याच्यामध्ये आम्ही होतो, रघुनाथदादा पाटील यांच्या आणि बच्चू भाऊंच्या नेतृत्वाखाली ती यात्रा होती. आम्ही एक शेतकरी कार्यकर्ते म्हणून त्या ठिकाणी कार्यरत होतो. श्रीरामपूरमध्ये आल्यानंतर शेतकऱ्यांना पाणी सोडलं नाही आणि म्हणून जे एक आंदोलन झालं आणि तत्कालीन भाजप सरकारच्या विरोधात आम्ही आंदोलन केलं आणि मग भारतीय जनता पक्षाच्या त्या सरकारने आमच्यावर जाणीवपूर्वक खोटा गुन्हा दाखल केला. शेतकऱ्यांच्या विरोधात काम करणारं जे सरकार त्यावेळेस होतं आणि आम्ही तीच बाजू मांडत होतो, त्याची तारीख होती, त्याचा जी न्यायालयीन चार्ज फ्रेम होता, त्यासाठी सगळे जे आरोपी आहेत आज कोर्टात हजर होती. कोणकोण आज उपस्थित आहेत? बच्चू कडू साहेब आहेत, रघुनाथदादा पाटील आहेत, कालिदास आपेट आहेत, इथले स्थानिक म्हणजे मुठेवडगाव भागातले सगळे अनेक शेतकरी आहेत. आणि आम्हाला सांगायला अभिमान आहे की आमच्यावर असलेले गुन्हे हे शेतकऱ्यांसाठी येतं, आमच्यावर जरांगे सारखा 420 गुन्हा नाही.